यांचं नमुना आठला नोंद करायचं आहे, तर यांना मी बोलवलो माझ्यापासून आणि घेतले, तर यांना म्हणलं तुमचा रेकॉर्ड आणा. यांचं म्हणणं आहे की मी अगोदरच्या ग्रामसेवकांना रेकॉर्ड दिलेला आहे, त्यावेळेस त्यांनी ओसी पण नाही आणि ते ग्रामसेवकांची बदली झालेली होती. सगळ्यांना आताचे ग्रामसेवक जे त्यांना म्हणलं की तुम्ही नोंद करा, तुम्ही सर त्यांनी आपल्याला काहीतरी डॉक्युमेंट द्यावं, आपण लगेच नमुना आठवर नोंद करू. त्यांनी ते हे नोंद पण द्यायला, त्यांना मी म्हणलं माझ्याकडे ते मी तुमची नोंद करून देतो. कागद नाही आहेत का तुझ्याकडे? झेरॉक्स तरी दाखवा म्हणलं. झेरॉक्स झेरॉक्स सगळे आहेत, कागद की इकडं सगळे मॅडम ते डिलिव्हरी कागद ग्रामसेवकले. सरपंच जो सचिव जो आहे हे करायला तयार नाही आहे. अतिक्रमण जागेमध्ये राहतात, त्यांना मी सांगितलं सचिवांना अगोदर तर कन्फ्युजन होतं, त्यांना म्हणलं तुम्ही नमुनाट देऊ शकता, पण त्यांना भोगवटदाराचा नमुनाट देऊ शकता. मालकी शासनाचेच राहील, त्यापण आपले टॅक्स तर वसूल करावं लागेल. पैसे देऊन द्यायला पाहिजे ना आपण इथे राहतो. मॅडम पैसे या लोकांनी देऊन दिले, आता ते म्हणलं दुसऱ्या पैसे तरी बरं आहे बा. तुमचं तर इतकं बेकार काम आहे, कोणी जबाबदारी नाही घ्यायची काही. आता डबल जे डबल मागल्या पाहिजे तर पैसे मागतात ते पण, बार बार पैसे द्यायला लागतात सगळे. आताच अतिक्रमण आहे, 2018 असेल तर आपल्याला आताच असेल रिसेंट. 2 वर्षापासून 2 वर्ष झाले मॅडम कागद दिले. अरे सर पण त्याचा 2011 पूर्वी आपल्याला काहीतरी पुरावा लागतो. पुरावा आहे बाबा ताट बाबाच्या नावानं असेल तर तुमच्या रेकॉर्ड आपल्याकडे असतं, आपण त्यांना कसं मागणार? त्याच्याकडे झेरॉक्स ही नाहीये, झेरॉक्स देऊन तरी राहिला तुम्हाला, त्याच्यावर तुम्ही रेकॉर्ड तयार करून त्या जागेत नाही राहत का? बाबाच्या जागेत नाही राहत का? बाजूनच राहा तुम्ही. बाबाच्या जागेत नाही राहत? नाही. तुमची जागा आहे तुम्ही? नाही, बाजूनच करू. बाबाची जागा दुसरी आणि तुमची जागा दुसरी. नाही, एकच आहे.